मी आपल्याला एक विनंती करते, महाराष्ट्राचे अर्थमंत्री सन्माननीय पाटील यांना एक सरकारच्या वतीने महत्त्वाचं निवेदन करायचं आहे. आपल्या विदर्भाच्या न्यायाच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचं हे निवेदन आहे. विरोधी पक्षाला माझी विनंती आहे की तुम्ही जागेवर जाऊन बसा आणि काय शेतकऱ्यांसाठी घोषणा केली आहे जागेवरती जा. विरोधी पक्ष नेते जागेवर आहेत, तुम्ही सगळे जागेवर बसा. माझी अध्यक्ष महोदय, मला अर्थमंत्र्यांचं निवेदन. अध्यक्ष सभापती महोदय, विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना आपल्या मार्फत माझी विनंती आहे की ते ज्यासाठी घोषणा देत आहेत, आग्रह करतायत, त्याची पार्श्वभूमी सांगण्याचं काम मी या ठिकाणी करतोय, तरी कृपा करून त्यांना जागेवर बसायला विनंती करावी. मला सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती, जागेवर बसा. तुमची जी मागणी आहे त्याच्यावर सरकारचं काय म्हणणं ऐकून घ्या. हे सभागृह जे आहे त्यांचं संपूर्ण महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, यांना गोंधळ करण्यातच रस आहे. यांना विनंती केलेली सगळ्या शेतकऱ्यांना, त्यांना कोणत्याही चर्चा सभागृहात करायच्या नाहीत. भाई गिरकर, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते इथे आलेले नाही. सदस्य अरुण अडसर, त्यांच्या हातात सदस्य श्री सोले, सन्माननीय सदस्य निरंजन डावकरेजी, आपण सभागृहात योग्य वर्तन करत नाही आहात. सन्माननीय सदस्य गिरीशजी व्यास, सन्माननीय सदस्य जे जे अशा पद्धतीने गोंधळ घालतायत आणि बिगर संसदीय मार्गाचा वापर करतायत हे महाराष्ट्र बघतोय. सन्माननीय अर्थमंत्री महोदय, आपण आपलं निवेदन चालू करा. अध्यक्ष सभापती महोदय, जी कृती विरोधी पक्षांचे सदस्य वेलमध्ये येऊन करतायत त्याला मराठीमध्ये बोंबलणे हा शब्द आहे. आणि हा जो बोंबलणे शब्द आहे तो पहिल्या दिवशीच यांना करायला लागतोय, म्हणजे त्यांच्या कारभारच हे बोंबलण्याचं काम करतायत असा त्याचा अर्थ होतो. स्वतःच्या कारभाराविषयी किती रोष यांना होता हे पहिल्या दिवशी, आमचं राज्य अजून चालू झालेलं नाही असं समजा. पण मागच्या काळात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अवकाळी पाऊस आला, पूर आला, या सरकारने कोणती मदत आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केली नाही. यांना फक्त आज मगरमच्छाचे अश्रू याप्रमाणे यांचे हे सगळं ओरडणं चालू आहे. आणि त्यातल्या त्यात बाडग्याला जोर जास्त असतो, बाडग्याला जोर जास्त असल्यामुळं आमच्यातून तिकडे गेलेले हे आता घोषणा द्यायला पुढे आहे. आणि अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, या कृतीची कीव करावी ती वाटते. सगळा महाराष्ट्र आज यांची कीव करायला लागलाय. महाराष्ट्राने यांची सत्ता, यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेने यांना हे सत्तेत बसण्यास पात्र नाहीत म्हणून आज यांना विरोधी पक्षात बसायला लावलेलं आहे. आमच्या सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. आमच्या सरकारने अवकाळी पावसाच्या साठी केंद्र सरकारकडे 7,207 कोटी रुपये मागितलेले आहेत आणि पूर आणि अतिवृष्टीसाठी 7,288, 14,495 कोटी रुपये केंद्र सरकारला मागितलेले आहेत. यांचं सरकार दिल्लीला आहे, इथे वेलमध्ये येऊन अशा घोषणा देण्याच्या ऐवजी नरेंद्र मोदींच्याकडे यांनी जावं आणि 14,495 कोटी महाराष्ट्राला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. यांना यांचं कर्तव्य समजत नाही. नरेंद्र मोदींचं दिल्लीत सरकार आहे, त्या सरकारकडून ह्या निधी आणण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. पण दिल्लीवरून पैसे आले नाहीत तरी आमचं सरकार काय हातावर हात ठेवून बसलेलं सरकार नाहीये. आम्ही सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये 6,600 कोटी रुपये वाटपाचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आतापर्यंत 2100 कोटी कालपर्यंत आणि आतापर्यंत 3,000 कोटी रुपयाची एकूण रक्कम आम्ही महाराष्ट्रात वाटप सुरू केलेलं आहे. यांना याचा पुळका आहे, यांना हे वाईट वाटतंय की आमचं उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धावून जात आहे.
यामुळे यांच्या पायाखालची वाळू आता हलायला लागलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पुळका घेऊन मला आठवत नाही की हे सामना कधीपासून वाचायला लागले, पण महाराष्ट्रात आता यांना सामना वाचायला लागायला लागलाय. सामनामध्ये संजय राऊत जे सांगतात ते सकाळी 6 वाजता यांचे नेते देवेंद्र फडणवीस आणि या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते सकाळी 6 वाजता सामना उडकत फिरताना आम्ही सगळे बघतो, कारण सामना दाखवून आम्ही सामनामध्ये ज्या मागण्या त्यावेळी झाल्या त्याची आठवण सरकारला करून हे सरकार हे विरोधी पक्ष नेते द्यायला लागलेत. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या माग आमचं हे सरकार पूर्णपणाने उभं राहणार आहे. आम्ही जी सुरुवात वाटपाची केलेली आहे त्या वाटपाच्या बरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समोरचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आमचं सरकार करणार आहे. आम्हाला या एकंदर खर्चाचा अवकाळी पावसाच्या 7200 कोटीचा आमचा अंदाज आहे. आम्ही 6600 कोटी रुपये मंजूर केलेत. गरज लागली तर त्या आकड्यापर्यंत जाण्याची देखील आमच्या सरकारची तयारी आहे. त्यामुळे हे जे ओरड करतायत या घोषणा करतायत त्या शेतकऱ्यांच्यासाठी नाही आहेत, तर यांची सत्ता गेली म्हणून त्यांना दुःख होत आहे आणि म्हणून ह्या घोषणा करतायत. आणि म्हणून अध्यक्ष सभापती महोदय माझी आपल्याला विनंती आहे की यांच्या मागणीमध्ये कोणतंही तथ्य नाही आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यात आणि यांच्यात फार मोठा दुरावा निर्माण झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत न केल्यामुळं त्यांना पुढे विरोधी पक्षात बसायची शिक्षा झालेली आहे. आमचं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मागे ताठपणाने उभा राहील हाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं नम्र निवेदन या ठिकाणी पूर्ण करतो.